नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना जो पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजाराचा हप्ता मिळतो तो हप्ता किती तारखेला मिळाला किंवा आपला चालू आहे का नाही बंद असेल तर नेमका कुठल्या कारणामुळे बंद आहे नेमका आपला आधार कार्ड चुकलेलं आहे बँकेचं पासबुक चुकलेलं आहे का आपलं खातं इनॅक्टिव्ह आहे नेमका काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघता येणार आहे आणि त्याची दुरुस्ती करून घेता येणार आहे स्वतः तुमची तुम्हाला एवढंच नाही तर ज्यांचा हप्ता चालू आहे त्यांचा पहिला हप्ता किती तारखेला मिळाला दुसरा हप्ता किती तारखेला मिळाला आता लास्टचा हप्ता किती तारखेला मिळाला याचे टोटल डिटेल्स मिळणार आहेत तर व्हिडिओ बघू बघून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका सुरुवातीलाच जर बघत असाल तर सबस्क्राईब करा एवढंच नाही तर आपल्या इतरही शेतकरी मित्रांना याची मदत व्हावी म्हणून ही लिंक यूट्यूबची जशाला तशी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वत्र पाठवा तर हा निधी जमा आहे का नाही आपलं खाता ॲक्टिव आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोममध्ये जावे लागेल गुगल क्रोममध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही टाईप करा गुगल डॉट कॉम गुगल डॉट कॉम टाईप केल्याच्यानंतर या ठिकाणी जो सर्च बार येतो त्या सर्च बारमध्ये टाईप करा पी एम किसान योजना हे बघा या ठिकाणी टाईप केलेलं आहे त्याप्रमाणे टाईप करा पी एम किसान योजना वाटल्यास मी थोडंसं मोठं करतो हे बघा यानंतर पी एम किसान सन्मान योजना हे घेतल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला जी साईड येईल ती साईड येईल पी एम किसान म्हणून हे बघा सुरुवातीला आलेली आहे या साईडवर क्लिक करा या साईडवर क्लिक केल्याच्या नंतर तुमची पी एम किसान सन्मान निधी योजनेची ही साईड ओपन होईल त्यामध्ये बघा या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा बेनिफिटरी स्टेटस तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा या ठिटक या ठिकाणी बघा आधारवरून तुम्ही एंट्री करू शकता अकाऊंट नंबर म्हणजे बँकेच्या अकाउंट नंबरवरूनही एंट्री करू शकता एवढंच नाही तर तुम्ही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकूनसुद्धा या म या आपल्या अकाऊंटमध्ये एंट्री करू शकता तुम्हाला जे टाकायचे ते या ठिकाणी टाकून घ्या मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकेल मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जे तुम्हाला गेट डाटा म्हणून दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा तुमचं डायरेक्ट स्टेटस ओपन होईल ते बघा मी या ठिकाणी क्लिक करतो हे बघा या ठिकाणी डायरेक्ट तुमचे स्टेटस ओपन झालेली आहे बघा या ठिकाणी मोबाईल नंबर आलेला आहे तुम्ही कोण्या गावचे आहेत ते आलेलं आहे कोण्या राज्यातले आहेत ते आलेलं आहे आणि एवढंच नाही तर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का नाही ते सुद्धा आहे तुम्ही ॲक्टिव्ह आहात काही निॲक्टिव्ह आहात सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी हे आहे या ठिकाणी जर तुम्ही ॲक्टिव असाल याचा अर्थ तुम्हाला तुमचा येणारा निधी हा कंटिन्यू येत आहे आणि त्यानंतर खाली माहिती आहे ती पण तुम्हाला दाखवतो ते बघा या ठिकाणी एक ओळ आहे बघा फार्मर रेकॉर्ड हॅज बीन पूर्ण ओळ वाचून दाखवतो तुम्हाला फार्मर रेकॉर्ड हॅज बीन ॲक्सेप्टेड बाय प्रधानमंत्री फसल प्रधानमंत्री फसलच म्हणालो हे आपल्या याचं बँकेचं आहे ह्या बँकेमध्ये तुमचं हे पूर्ण ॲक्सेप्ट झालेलं आहे अकाउंट एवढंच नाही तर आधार नंबर इज व्हेरीफाईड हे असणं तुमचं महत्त्वाचं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी आधार नंबर व्हेरीफाईड हे व्हेरीफाईड असल्याशिवाय तुम्हाला निधी मिळणार नाही याशिवाय तुमचं पी प्रधानमंत्री सन्मान निधी योजना सुरू होऊ शकणार नाही त्यानंतर या ठिकाणी बघा तुमचे आणखी समोरही थोडी माहिती आहे या ठिकाणीसुद्धा तुमची बाकीची माहिती आहे रजिस्ट्रेशन डेट किती तारखेला तुमचं खातं ॲक्टिव्ह झालेलं आहे वगैरे सर्व सर्व माहिती आहे या ठिकाणी आणि त्यानंतर ह्या खालच्या बाजूला आहे बघा या, या ठिकाणी तुम्हाला कधी किती हप्ता मिळाला ते या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी आहे पेमेंट स्टेटस सिक्स इन्स्टॉलमेंट पेमेंट डन म्हणजे सहावा हप्ता मिळालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्व पहिलासुद्धा हे बघा या ठिकाणी आहे पेमेंट स्टेटस या ठिकाणी हे तुम्हाला पहिला हप्ता दाखवीत आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट डन हे बघा फस्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट डन कुठल्या बँकेत आलेलं आहे तुमचा अकाऊंट नंबर काय आहे किती तारखेला आलेलं आहे हे सुद्धा दाखवीत आहे बघा सर्व सर्व माहिती आहे हा हा फस्ट इन्स्टॉलमेंट हे पहिलं पेमेंट आहे त्यानंतर हे दुसरं पेमेंट आहे त्यानंतर हे तिसरं पेमेंट आहे हे चौथं आहे हे पाचवं आहे आणखी खाली गेलात तर हे बघा हे सातवं आहे हे आठवं आहे हे नवं आहे आणि यानंतर बाकीचं हे येणारं बाकी आहे ये तर हे जे नववं आहे ते आता किती तारखेला मिळाले ते बघा नऊ तारीख आठवा महिना दोन हजार एकवीसमध्ये नव्वं इन्स्टॉलमेंट मिळालेलं आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी असे आशा करतो आणि तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे हो आहेत त्या पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपला याला व्हिडिओ सेंड करा आणि आपल्या इतरही शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांना त्यांचे स्वतः खाते चेक करण्यास मदत करा धन्यवाद